शाळेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते की सातत्याने शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा त्या ठिकाणचे पालक असतील, समाज माध्यमातून असेल, विविध संघटनेच्या माध्यमातून असेल, सातत्याने मागणी होती ज्याचा उल्लेख मी काल केला होता. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ज्या वेळेला सीओंशी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चर्चा केली होती आणि इतरही अधिकाऱ्यांची चर्चा केली होती, सगळ्यांचं एक म्हणणं आलं होतं की स्थानिक स्तरावरती हे अधिकार देण्यात यावेत. आणि तशा तऱ्हेची मी आपल्याला सांगितलं होतं की काल आम्ही जी नस्ती होती, फाईल होती, ती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवली होती आणि शाळा ज्या आहेत त्या सोमवारी 24 तारखेला सुरू कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. ती विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेली आहे आणि त्यामुळे मला आपल्या माध्यमातून सांगायला सर्वांना सांगायचे, पालकवर्ग असतील, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील आणि तिथलं असले स्थानिक प्रशासन असेल, तिथले शिक्षणाधिकारी असतील, सीईओ असतील, कलेक्टर असतील, आयुक्त असतील, यांच्या माध्यमातून स्थानिक लेवलला जे आहे ते या संदर्भामधले निर्णय घेतले जातील. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे कोरोनाचा प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी आम्ही जे एस ओ पीज दिले आहेत त्याचं कडेकोरपणे जे आहे त्या काटेकोर पद्धतीने पालन करूनच ह्या शाळा सुरू केल्या जातील आणि या संदर्भामधले सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळे 24 तारखेपासून या संदर्भामध्ये जे आहे ते आता शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मग ते 1 ते 12 असेल आणि प्री प्रायमरी एज्युकेशन या दोघींच्या बाबतीतसुद्धा हा निर्णय झालेला आहे आणि या शाळा आता सुरू करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे. पण याच्यामध्ये मला अजून एक निवेदन करायचं आहे की ह्या शाळा सुरू करत असताना सातत्याने आपण मागील 2 वर्षापासून पाहताय की आपण कोरोनाशी जो मुकाबला करत आहोत किंवा त्या संकटाशी जो सामना करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही एक गोष्टीची नेहमीच काळजी घेतलेली आहे, ती काळजी यापुढे पण आम्ही घेणार राहणार आहोत आणि ते या माध्यमातून आपल्याला माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची सातत्याने प्राथमिकता राहिलेली आहे. त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देऊन आम्ही आमच्या एस ओ पीजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पूर्णपणे स्थानिक परिस्थितीचा सातत्याने जे आहे ते मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे, अधिकाऱ्याच्या माध्यमातून परिस्थितीचा पूर्णपणे आढावा घेऊन त्याच्या तऱ्हेनेच भविष्यामधले निर्णय पुढचे निर्णय घेण्यात यावे आणि त्यामुळे पूर्णपणे काळजी घेऊनच या शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सुद्धा मी आपल्या माध्यमातून जे आहे ते सर्वांना नाही. आता याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला त्यावेळी पेडॅट्रिक टास्क फोर्सने जे आम्हाला एस ओ पी सांगितल्या होत्या, आमच्या ज्या एस ओ पीज होत्या त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये पालकांची संमती आवश्यक आहे आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमत देतात ते विद्यार्थी शाळेत येतील, परंतु शिक्षण कोणाचंही थांबू नये हा आमचा मागील काळापासून प्रयत्न सुरू आहे आणि तो भविष्यातही सुरू राहील. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थी शिक्षणापासून बाजूला राहणार नाही या दृष्टिकोनातून सगळे निर्णय घेतले जातील. निवासी शाळा संदर्भामध्ये या संदर्भामध्ये आता थोडंसं आम्हाला अभ्यास करून यावं लागेल कारण मागील काळामधला अनुभव जर बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये जी मुलं म्हणजे मुलांना जे पॉझिटिव्ह झाले आणि जे आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक असतील या सगळ्यांच्या बाबतीत जी घटना घडल्या त्या ज्या मोठ्या प्रमाणात ज्या झाल्या त्या ज्या ठिकाणी निवासी गृह आहेत म्हणजे आमचं नवोदित विद्यालय असेल किंवा सामाजिक आणि आदिवासी विभागाच्या माध्यमातून चालणारी वसतिगृह असतील तर त्या संदर्भामध्ये मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही निर्णय घेऊ. परंतु डे स्कूल तरी आता आपण सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे आणि 24 तारखेपासून जे आहे ते आपण जसं मी सांगितलं की पहिल्यांदा आपण कधी प्री प्रायमरीबद्दल निर्णय घेतला नव्हता पण यावेळेला आपण प्री प्रायमरीबद्दल सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 ते 12 विद्यार्थ्यांसंदर्भात नाही. जसं मी सांगितलं की आमच्या एस ओ पीजमध्येच आम्ही आता नव्याने 2 गोष्टी टाकत आहोत, एक म्हणजे 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरणावरती भर देणं हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शाळेत जर जाऊन आम्हाला मुलांचं लसीकरण करता आलं तर त्यासाठी आम्ही आरोग्य विभागाला विनंती करतो आणि त्याचबरोबर दुसरं की जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांनी दोन्ही डोस घेणं कंपल्सरी आणि आमचं ह्याच माध्यमातून सर्वांना सर्व आयुक्त असतील किंवा कलेक्टर असतील किंवा सीओंना सांगणे ज्या शिक्षकांचा एखादा डोस बाकी असेल त्या आणि किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा त्या संदर्भातली कारवाई लोक. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.